राज्यातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी 7 जजेसच्या बेंचकडे जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सत्ता संघर्षाच्या निकालासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. ठाकरे गटानं हे प्रकरण 7 जजेसच्या बेंचकडे पाठवण्याची विनंती केली होती आणि 7 जजेसच्या बेंचकडे आधी नबम रेबिया प्रकरणावर समीक्षा होईल आणि नंतर अपात्र आमदारांचा मुद्दा घेतला जाईल आणि या प्रक्रियेला 8 महिने लागण्याची शक्यता आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी सुरू राहणार आहे. सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं शिंदे गटाकडून हरीश साळवेंनी सांगितलं तर विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर शिंदे गटाचे नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. सत्ता संघर्षावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सूचक ट्विट केलंय. महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार अशा आशयाचे ट्विट पवार. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. मुंबईत काही सहकारी आमदारांची भेट घेतली असता शिंदे गटाच्या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज दिसून आली. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजल्याचं ट्विटमध्ये म्हटलंय. चिंचवड पोटनिवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असताना भाजपमधून 2017 नगरसेवक झालेल्या तुषार कामठे यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. कामठे यांनी महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. गेले अनेक महिने कामठे विविध कारणांनी पक्षावर नाराज होते आणि अखेर त्यांनी राजीनामा दिलाय. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि या मतदारसंघामध्ये 510 मतदान केंद्र आहेत आणि 13 संवेदनशील केंद्र आहेत. मतदान सुरळीत पार पडावं यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. चिंचवडच्या कामगार भवन इथं अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. त्रिपुरातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आज विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. धलाई, गोमती, खोबाई, उत्तरी त्रिपुरा तसंच सेभिजाला, दक्षिण त्रिपुरा, उनाकोटी आणि पश्चिम त्रिपुरा इथल्या 60 मतदारसंघामध्ये हे मतदान होत आहे आणि 31 महिलांचा 259 उमेदवार मैदानात उतरले. भंडाऱ्याची उधळण म्हणजे